सुट्ट्या? अरे वामन, ये बस बस, आज कसा काय वेळ मिळाला बाबा तुला? अगं, 2 दिवस सुट्टी लागून आली आहे, आराम आहे 2 दिवस. गेले काही दिवस इतके धावपळीचे गेलेत ना आत्या, म्हणलं आज सुट्टी घ्यायची. हे बँकेचं चेअरमन पद म्हणजे सुळावरची पोळी आहे बघ. आजकाल तुमच्या पिढीला ना पळायची सवय लागली आहे बघ. दुसऱ्यासाठी तर सोडा, स्वतःसाठी तरी कुठे वेळ आहे तुम्हाला? म्हणूनच आज ठरवलेलं आहे, काहीही करायचं नाही 2 दिवस, नुसतं बसून कामच केलेलं नाही सकाळपासून काही. अरे देवा, आंघोळ तरी केलीस का नाही, का त्यालाही सुट्टी? काय चेष्टा करतेस आत्या, आंघोळ न करता तुझ्या खोलीत यायची हिंमत आहे माझी? तसं काही खूप घाबरतोस हा मला? म्हणजे काय प्रश्नच नाही. एनिवे चेष्टा जाऊ दे. आत्या, जानकी बद्दल काय वाटतंय का तुला? सावरली का ती या धक्क्यातून? च्या नशिबात ह्यापुढे काय आहे देव जाणे. काय सांगायचं बाबा, का अशी परीक्षा पाहतोय देवतेची? अरे मी समजावायचा प्रयत्न करते तिला, पण कुठून आणू एवढं उसनावसान मी? कुठून एवढा आत्मविश्वास आहे ना तिच्या देव जाणे. खरंच आपण गांगरून जातो, पण ती सगळं कसं पॉझिटिव्हली घेते बघ. हॉस्पिटलमध्ये तूच होतास ना रे तिच्या बरोबर, मग काय म्हणाले डॉक्टर? अगं, त्यांना खूप होप्स आहेत. ते म्हणाले हे ऑपरेशन जरी यशस्वी झालं नसलं तरी पुढचं ऑपरेशन नक्की यशस्वी होईल. आता त्यासाठी त्यांना वेळ हवा. अरे या वेळेला आपल्याला काय कमी आशा होत्या का? काय होऊन बसलं बघ एकदा. अरे डॉक्टर सुद्धा बघ ना, उगीच जीव टांगणीला लावून ठेवतात, काही विश्वास ठेवण्यात अर्थ नाही रे यांच्यावर. असं कसं म्हणते सत्या? आम्ही सुद्धा अनेक वेळेला क्लायंटला सांगतो की ही केस आपण नक्की जिंकणार, कोर्टात ऐन वेळेला काय होईल काही सांगता येत नाही ना. एक शब्द इकडचा तिकडे झाला ना तर अख्खी केस इकडनं तिकडे जाते. त्यातनं इथे डोळ्यासारखा नाजूक हवंय. आणि शेवटी डॉक्टरही माणूस असे ना, त्यालाही काही मर्यादा आहेत. काही नाही ग, आपण फक्त चांगला विचार करायचा. होतं ग सगळं नीट? खरंच सगळं काही नीट झालं ना तर पंढरपूरला जाऊन विठोबाच्या पाया पडून येणार आहे मी. आत्ता काय कमी दगदग आहे का आत्या? त्यात अजून ही दगदग करण्याची गरज आहे काही? तू ऐकणार नाहीस, तू तुला हवं तेच करशील. झालं ना सगळं खरंच व्यवस्थित, मी पण येईन तुझ्या बरोबर पंढरपूरला. आलास हो आलास, बाकी तोंडाने म्हणालास हे सुद्धा खूप झालं. काय झालं माऊ, अगं कशाला रडते एवढं? भूक लागली आहे का बाळा तुला? पण तुझी आई झोपली आहे ना आता. अगं थांब ना, असं काय करते माऊ? थांब, तुझ्या आईला उठवलं. ये ताई उठ ना ग, ती माऊ रडतीये बघ. ये ताई, अगं काय एवढी झोपतेस? त्या माऊला भूक लागली आहे बघ ना. ये ताई, ये ताई, ये ताई, अगं उठ ना, तुला काय झालंय? ओ कानंदाई, ओ कानंदाई, बघा ना ताईला काय झालंय. ए ताई उठ ना ग, ए ताई, ओ कानंदाई, ए उठ ना ताई, असं काय करतेस? काय झालं, काय झालं? बघा ना ताईला काय झालंय, तिला उठवते पण उठतच नाहीये. तू जा पाणी आण जा. आत्याबाई काय झालं रे, काय झालं असं, काय घाबरलायस? हो परशोदा, माऊ रडत होती म्हणून मी जानकीताईच्या खोलीत गेलो. मी जानकीताईला उठवत होतो पण ताई उठतच नाहीये. काय झालंय मला काहीच कळत नाहीये. तुम्ही डॉक्टरांना फोन करता का? करतो करतो, काळजी करू नका, डॉक्टरला बोलून आण तुम्ही. हा तू पळ 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 पळ, तू पळ. गोळ्यांचा अगदी योग्य परिणाम झालाय. जानकी मॅम आता या जगात नाही.
कानून भाई माझ्या कानावर विश्वासच बसत नाही. काय करताय? हा मी स्वप्न बघत नाही. कराय कराय काय म्हणताय? नक्की मेली नाही. खात्री करून घ्या बाबा, लय चिवड बाई आहे ती. एवढं गच्चीतन ढकललं तरी मेली नव्हती. अहो सर, किती वेळा खात्री करू? आता तुमच्या समोरच तर मी खात्री केली ना, त्या जिवंत नाही आहेत. नक्की नव तरी आमच्या गावाकडे चिकटायला आहे. द्वारा नाकाजवळ धरून बघत्या घालतोय का. म्हणजे मेली असून मी रडायला पाहिजे ना. आता रडतो. जानकी वहिनी गेले आलो. आता हे सगळं घर पळक झालं. बघा नाटक नंतर करा. नाटक नाही, सिरियसली करते. परशु सर प्लीज प्लीज उगाच इथे तमाशा करू नका. आपण वाटल्यास तुमच्या खोलीत जाऊन बोलूया. नाही नाही नाही, मी कुठे बी जाणार नाही. या लाडक्या वहिनीला सोडून कुठे बी जाणार नाही मी. रक्कम बसा. हो बाकीचे लोक इथे यायच्यात, आपल्याला सटकायला पाहिजे ना. नंतर त्यांच्या समोर पाहिजे तेवढा तमाशा करू आपण. बोकाड पसरू पार, कळतंय का? तसं नाही ग बाई, त्याच्या आधी श्रद्धांजली अर्पण करायला पाहिजे. 2 मिनिटं स्तब्ध उभी राहा. आणि श्रद्धांजली सभेच्या काननबाई अध्यक्ष आहेत. काहीतरी फालतूपणा करू नका, चला इकडनं. सर मी माझं काम पूर्ण केलेलं आहे, आता उरलेलं काम करायची जबाबदारी तुमची. म्हणजे अंत्ययात्रा नव सगळं तयार आहे. 2 बांबू मडक सगळं तयार आहे. हो काळजी करू नका. अंत्ययात्रेचं म्हणत नाहीये मी, माझ्या कामाबद्दल बोलते, माझ्या पैशाचं बोलते मी. ते मिळणार तुम्हाला, आईली आहे की नाही ती देणार तुम्हाला आणून. काळजी करू नका तुम्ही. आता कसं एक काम तमाम झाले आणि दुसरा नंबर दादाचा. अरे परशू काय चाललंय इथे? याशिका झोपली. काय झालं हिला? परशू काय केलंस तू? मी काय नाही केलं बाबा. चंद्रालीन बाई हिनं केलंय सगळं. दुधामध्ये 20 कलवून दिलंय त्यांना आणि कायमच्या झोपल्या. जानकी वहिनी कानन मॅडम काय आहे? जानकी एक मिनिट. मॅम काय झालं जानकी तुला? चक्कर येते का? डॉक्टरना बोलवायचंय का? एक मिनिट, डॉक्टरांना बोलवायची काही गरज नाही. मॅम ठीक आहे. मग हा सगळा काय प्रकार आहे? मला इतक्या तातडीनं का बोलावून घेतलं तुम्ही? जानकीला काही झालं तर मी कुठूनही परत येईन हे तुम्हाला माहिती आहे ना. काय झालंय काय मला सांगाल का कोणी? सांगते सर, सगळं सांगते. एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे सर, तरच तुम्हाला पुढच्या सगळ्या गोष्टींचा अर्थ लागेल. अरे दादा, ह्या बाईच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नको. एक नंबरची खोटारडी बाई, खोटारडी. हिनंच सगळं गोलमाल केलेलं आहे आणि आता अंगावर आल्यावर आमच्या ढगल्याला बघतीये. आम्ही आपले गरीब हे म्हणतात ते खरंय बघ. महाबिलंदर बाई आई आमच्यावर खोटाळा घेती. तू गप्प राहा आणि तुझ्या बायकोलाही गप्प राहायला सांग. बोला मॅडम. सर आज सगळ्याच गोष्टीचा खुलासा करायचाय, पण सगळ्यात महत्वाचं सांगायचंय म्हणजे मी कानन बेलोसे नाही.
बाया उठ पाड़ के नीचे। तरी मला संशय होता पहिल्या दिवसापासून ही बाई घरात घुसली की नाही त्या क्षणापासून। मी म्हणले बाईचं नाव बेलोश कसं असेल, मला एक सांग दादा बेलोश नावाची नर्स कधी पाहिली ती का तू? मग बेलोश नावाचा वॉर्डबॉय असते, डॉक्टर असते, नर्स कधी असते? नसते नर्स। मग तरीच म्हणले काय तरी लपडा या बाईचं काय घे बाई कोण आहेस तू कशासाठी आली इथं? आणि मी तुला सांगतो ही नर्स भी नाही ते भी खोटे बोलती ती। बिचारा आमच्या जानकी बहिणीच्या आयुष्याचं मातेरे करायला कोणी पाठवलं तुला? अन्ना आल्या कुठले खरं सांग काय ते आता आणि तर कानाखाली आवाज खडे नाही। परशू आता तोंड बंद करतोयस का मी बंद करू? वा दादा वा तुझ्या भल्यासाठी बोलायला गेलो तर चोर सोडून संन्याशाला फाशी द्यायला निघालायस तू। परशो ते बोलतात ते बरोबर आहे, मी कानन बेलोसही नाही आणि नर्सही नाही। मी इथे एका मिशनवर आले होते आणि ते कम्प्लीट झाल्याशिवाय कुणालाही काही सांगणं शक्य नव्हतं। कसलं मिशन, काय बोलताय तुम्ही जरा स्पष्टपणे सांगाल का? आता स्पष्टपणे सगळ्या गोष्टींचा खुलासा करते। मी सीबीआय ऑफिसर विजया शिंदे। बाबा अहिल्या कशी आहे सध्या? बरी आहे ना? अहिल्या सतत काहीतरी उद्योग करत असते असं का वाटतं तुला? सध्या तरी बरी आहे। तसं नाही रे, काय आधीच जानकीची एवढी काळजी लागली आहे त्यात आता आणखी नको बाबा दुसरं काय नाही। सध्या तरी अहिल्या असं काहीही करणार नाही मला खात्री आहे, कारण जेव्हा असं काही तिच्या मनात असतं ना तेव्हा तिच्या वागण्या बोलण्यातला फरक मला लगेच लक्षात येतो। तू नको काळजी करूस। आते भाई वामन दादा काय झालं? जानकीताई बेशुद्ध पडली आहे। काय हो कुठे कोण आहे तिच्या बरोबर? त्या कानंदाई आहेत पण तुम्ही सुद्धा चला ना। चल। जानकी मॅमचं परवा ऑपरेशन झालं, त्या ठणठणीत बऱ्या झाल्यात, त्या आता बघू शकतात। काय झालं असं का सगळे जण जमलाय तिथे? आणि गणेश तर मला म्हणत होता की जानकी बेशुद्ध पडली म्हणून, काय प्रकार काय हा सगळा? अत्याबाई बरं झालं तुम्ही आलात, सगळ्या गोष्टींचा खुलासा तुमच्यासमोरच झालेला बरा। काय झालं? परशुनी काही नवीन नाटक केलंय वाटत? नाही असं अपराध्यासारखा उभा आहे म्हणून म्हणलं। सांगते त्यांच्या नाटकांबद्दलही सांगते आणि आम्ही केलेल्या नाटकाबद्दलही। म्हणजे असं आत्याबाई की गेले काही दिवस तुमच्या घरात कानन बेलोसे म्हणजे मी नर्स म्हणून वावरणारी बाई सीबीआय ऑफिसर विजया शिंदे बापरे अगं पण मग तू अशी ओळख लपून का राहिलीस आमच्या घरात? कारण मला तुमच्या घरातल्या अपराध्यांना बेड्या ठोकायच्या होत्या। मिस्टर परशुराम
आणि सौ सुगंधा या दोघांचा जानकी मॅडम ना मारण्याचा कट होता. काय हो सर, एकदा नाही अनेक वेळा जानकी मॅम गच्चीतून पडल्या. तो अपघात नव्हता, घातपात होता. तुमचे बंधू मिस्टर परशुराम किल्लेदार आणि त्यांच्या पत्नी सौ सुगंधा परशुराम किल्लेदार यांनी जाणून बुजून थंड डोक्याने मॅमना गच्चीवर नेलं, तिकडनं ढकलून दिलं मारण्याच्या हेतूने. पण त्यांचा डाव फसला. मॅम वाचल्या पण त्यांची दृष्टी मात्र गेली. रामखोर खोर नालायक, असे पांग फेडलेस होय तू. तुला घरात घेण्याची लायकी नाही, तरी तुला घरात घेतला तर माझ्याच बायकोच्या जीवावर उठलास. तुझा खेळच संपवून टाकतो. ह्या नालायक माणसाला शिक्षा होईलच, पण त्याच्यासाठी तू स्वतःचे हात कशाला अपवित्र करतोयस? पोलीस काय ते बघून घेतील याच्याकडे, पण त्याआधी या मॅडम काय म्हणतात ते पूर्ण ऐकून तर घेऊया. सर, या घरात काहीतरी कट शिजतोय ह्याची कुणकुण पोलिसांना आधीपासूनच होती. जानकी मॅमना झालेल्या अपघातावरनं आमची खात्रीच पटली. मग मी आणि पाठारे आम्ही दोघांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जानकी मॅमची भेट घेतली आणि ही योजना आखली. त्यांनी कोऑपरेट केलं. मग मी नर्स बनून, म्हणजे कानन बेलोसे बनून तुमच्या घरात आले. माझं बारीक लक्ष होतं सगळ्यांवर. मला कुठेतरी जाणवत होतं की जाणून बुजून कोणतरी जानकी मॅमना त्रास देण्याचा प्रयत्न करतोय. पण मी स्वतः काही शोध घेण्याच्या आतच मिस्टर परशुराम आणि सुगंधा या दोघांनी पोलिसांच्या जबड्यात स्वतःची मान स्वतःहून दिली. एवढं कारस्थान केलं या माणसाने. मी आला. अहो, तुम्ही नका असं वागू. त्यांच्या गुन्ह्याची त्यांना शिक्षा होईलच. सर, आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली. राहून गेली म्हणजे नाईलाजाने आम्हाला ती लपवावी लागली. जानकी मॅमचं परवा ऑपरेशन झालं. त्या ठणठणीत बऱ्या झाल्यात. त्या आता बघू शकतात. देवच पाहणं ग बाई. जानकी, इतक्या सगळ्या गोष्टी तू माझ्यापासून लपवून ठेवल्यास. जानकी मॅम वर हल्ला होणार ह्याची आम्हाला खात्री होती, म्हणून त्यांचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं तरीही मी त्यांना आंधळ होऊनच राहण्याचं नाटक करायला सांगितलं. कारण त्या जर त्याच अवस्थेत राहिल्या तरच गुन्हेगार त्यांच्यावर पुन्हा हल्ला करू शकतात आणि मग गुन्हेगार आमच्या जाळ्यातही सापडू शकतात. आणि तसंच झालं. त्यांनी आम्ही सांगितलेल्याप्रमाणे नाटक केलं. गुन्हेगारांनी परत त्यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला आणि आम्ही त्यांना रंगे हात पकडले. हो, पण जर तुम्हाला गुन्हेगार माहीत होते तर सरळ त्यांना बेड्याकाने टोकल्यात. जानकीचा जीव अजून धोक्यात घालण्यासाठी तुम्ही हे सगळं का केलं? सर, कसं असतं की गुन्हेगार जरी डोळ्यासमोर असले तरी कोर्ट आणि पोलीस या दोघांनाही ठोस पुरावे लागतात आणि ते आमच्याकडे नव्हते. आम्हाला परशुराम आणि सुगंधाला रंगे हात पकडायचं होत. अरे, तुम्ही सगळं या नाटकी बाईचं काय ऐकताय? होटराडी आहे नंबरची. मग काय, तिने दुधामध्ये विष घालून जानकी वहिनीने दिलेलं आहे.
आणि आता सगळा डाव ती आमच्यावर उलटवते होय की नाही ग साधा रक्ताचा थेंब बघितला की नाही हे तरी कापर भरते जानकी वहिनीनं मारायचा कट मी कसा करेन दादा Oh!